गुढीपाडव्या दिवशी सोने आणि वाहन खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. मात्र साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या सणाच्या खरेदीवरही कोरोनाचं सावट पडलं आहे. आज गुढीपाडवा आहे, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. गुढीपाडव्याच्या दिवशी साहजिकच लोकांचा कल जो असतो तो वाहन खरेदी, सोने खरेदी किंवा तत्सम खरेदीकडे असतो. परंतु संपूर्ण जगभरात कोरोनानं घातलेलं थैमान आणि त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेली संचारबंदी, जमावबंदी ह्याचा साहजिकच फटका जो आहे येथील वाहन विक्रेत्यांना बसलेला आहे. आपण जिथं आहोत आता कणकवलीतील यामाहा शोरूम सापळे ऑटो सर्व्हिसच्या इथं बघतोय आपण की कसा शुकशुकार दिसतोय. गुढीपाडवा आहे खरं, म्हणजे गुढीपाडव्याच्या विषयी बघितलं तर सकाळीच इथं एक चलवल जी असते, हलचल जी असते ती दिसते. गजबजलेला हा भाग असतो शोरूमचा खरं म्हणजे. पण आता बघतोय आपण की गुढीपाडव्याविषयी बघितलं तर वाहनं जी आहेत ती अशी रांगेत लावून ठेवलेली आहेत, परंतु गिऱ्हाईक मात्र अजिबात नाही आहेत. कारण संचारबंदीने, जमावबंदी अर्थातच प्रत्येकजण स्वतःच्या जीवाला घाबरतोय आणि ते साहजिकच आहे. परंतु याचा फटका वाहन विक्रेत्यांना कितपत बसलेला आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत सापळे ऑटो सर्व्हिसचे मालक रुपेश, काय सांगाल, आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याविषयी बघितलं तर पूर्णतः शुकशुकाट आहे, काय सांगाल? आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही जरी कस्टमर येऊ शकत नाही आहेत आज कोरोना व्हायरसमुळे, तर आपला जो सेल असतो तो गुढीपाडवा ह्या मुहूर्तामध्ये चांगल्या प्रकारे सेल झाला होतो, पण तो ह्या वर्षी तर तो होणार नाही आहे. तर आपल्या ज्या 100 पटीमध्ये गाड्या सेल होत होत्या, तर आजच्या दिवशी हा जो शुकशुकाट आहे तो कोरोना व्हायरस किंवा आम्हाला शासनाने जे सांगितल्याप्रमाणे आम्ही जो बंद पाळलेला आहे तो बंद आम्ही तसाच चालू ठेवणार आहे. 31 मार्चपर्यंत बंद ठेवणार आहे, शासनाचे आदेश आम्ही पाळणार आहोत. जयेश, काय सांगाल, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही आधीच ऑर्डर खरं कंपनीने दिलेल्या असतील, किती लोड तुमच्या आता उतरलेला आहे सध्या? आत्ता जवळजवळपास आमच्याकडे साधारण 250 गाड्या स्टॉकमध्ये आहेत आणि दर पाडव्याला आमचं साधारण 100-125 दरम्यान सेल होत असतो. तर या सेलमुळे, या आताच्या या बंदमुळे यावर्षी एकदम 25%सुद्धा सेल बुकिंग होणार नाही आहे किंवा झालेलं नाही आहे. तरी याचा आर्थिक फटका पूर्ण उद्योगधंद्याला, वाहन उद्योगाला पूर्ण बसलेला आहे. तरी हे पूर्ववत यायला अजून बराच काळ लागेल किंवा जे चालू होईल पूर्ववत त्यानंतर हे सगळं रोजचं रुटीन चालू होईल. तोपर्यंत हे उद्योगधंदे पूर्णतः बंद राहतील. आज आमचं पूर्ण वर्कशॉप बंद, सर्व्हिस बंद, सेल्स बंद, सगळं बंद आहे. आज शासनाने जे बंद पुकारलं त्याच्यासाठी आम्ही पूर्णतः त्यांना पाठिंबा देऊन कोरोना व्हायरस घालवण्यासाठी त्यांना पूर्ण मदत करत आहोत. एकंदरीत बघितलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती वाहन उद्योगाला सुद्धा, उद्योगधंदे जे आहेत त्यांना सुद्धा फटका बसलेला आहे. मात्र तरी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारने जे काही आवाहन केले त्यासोबतच एक जागरूक नागरिक म्हणून, एक भारतीय म्हणून, सजग भारतीय म्हणून सुद्धा आपण याला सपोर्ट करत आहोत. जान आहे तो जहान आहे असं म्हणत धंद्यानंतर आधी जीव प्यारा अशा पद्धतीनंच येथील व्यावसायिक जे आहेत ते कोरोनाला घालवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला तो म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ अशी मानली जाते. त्याच्यामध्ये वाहनांसोबतच सोने आणि चांदी खरेदीला सुद्धा हिंदू बांधव जे आहेत ते मोठं प्राधान्य देत असतात. परंतु आज आपण बघतोय की आज गुढीपाडवा आहे, कणकवली शहरामधील सोन्याची दुकानं सगळी बंद आहेत. कणकवलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशभरामध्ये ही अवस्था आहे. कणकवलीमधील सुप्रसिद्ध अशा बेलोलकर ज्वेलर्समध्ये आपण आता आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत दीपक बेलोलकर. बेलोलकरजी, काय सांगाल, आज गुढीपाडवा आहे परंतु पूर्णपणे इथं शटर डाऊन दिसते आपल्या दुकानाचं, काय सांगाल? आज मी पूजा केली आणि घेऊन बाहेर पडलो आहे आता, आणि सगळ्यांची जी ऑर्डर होती पहिली ती मी 1-2 जणांची पूर्ण केली, त्यांच्या घरपोच सेवा दिली त्यांना, आणि आता बंद करून मी घरी चाललो आहे. आणि कोरोनामुळे सगळं बंद आहे, सगळ्या महाराष्ट्रात सगळे डॉक्टर्स आणि सगळे पोलीस लोक सगळे त्याच्या मदत करत आहेत, आणि सगळे लोकांनी सगळ्यांनी मदत करावी. आणि सगळ्या महाराष्ट्राप्रमाणे सगळ्यांनी देशाने पूर्ण बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यात सगळं सहमती बंद आहोत. आणि असंच बंद राहून कोरोना विषाणू जास्तीत जास्त लवकरात लवकर जावा असं आम्हाला वाटतं. साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त पाडवा आहे, पुढचे अजून मुहूर्त आहेत, त्या मुहूर्ताला प्रत्येक सोनं घ्यावं असं मी आवाहन करतो सगळ्या आमच्या कारागिरांना किंवा गिरायकांना सगळ्यांना. एकंदरीत ग्राहकांनी सुद्धा याच मुहूर्ताची वाट न बघता पुढील जे काही मुहूर्त येणार आहे त्या मुहूर्तावरती सुद्धा आपण काय खरेदी कराल ती सुद्धा शुभ असणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती
सर्वच ग्राहकांनी सर्व प्रकारची खरेदी टाळून आपल्या घरीच राहावं, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते सुवर्णकार दीपक दिलीप बेलवलकर यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधूर लाईव्ह, कणकवली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.